आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। आजच्या भागात आपण गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक दीनबंधू चार्ल्स फ्रीड अँड्रूज यांचं स्मरण करत आहोत। ते 20 मार्च 1904 ला भारतात आले होते आणि दिल्लीतल्या सेंट स्टीफन्स कॉलेज सोबत जोडले गेले। भारतातील प्रदीर्घ वास्तव्यादरम्यान या ब्रिटिश समाज सुधारकानं भारतीय लोकांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय समस्या समजून घेतल्या। महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले आणि इतर प्रमुख भारतीयांच्या पाठिंब्यानं त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला। अँड्रूज यांचा रवींद्रनाथ टागोरांशीही जवळचा संबंध होता। टागोरांनी त्यांना अनेक प्रसंगी शांतिनिकेतनला बोलावलं होतं। सुजन माझी रे कोण घाटला गई पतो हरिना। अँड्रूज यांनी महात्मा गांधीजींसोबत आफ्रिकेतही कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काम केलं आणि तिथल्या भारतीयांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यात ते यशस्वी झाले। भारतीय लोक त्यांना दीनबंधू म्हणजे गरीब आणि शोषितांचे मित्र असं म्हणत। अँड्रूज हे प्रसिद्ध लेखकही होते। त्यांनी शेकडो लेख तसंच काही अशा कलाकृतींची रचना केली ज्यांचा सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनाशी तसंच मानवजातीच्या समस्यांशी खोलवर संबंध होता। गांधीजी एकदा अँड्रूज बद्दल म्हटले होते, वो इंग्लैंड का एक अच्छा बेटा था और वो भारत का भी बेटा बन गया। मैं उससे बेहतर आदमी या बेहतर ईसाई से नहीं मिला हूँ। अँड्रूजच्या माध्यमातूनच गांधीजी आणि रवींद्रनाथ यांची भेट झाली होती। अँड्रूजना पश्चिम भागात गांधीजींच्या तत्वांचा अर्थ लावण्याचं आणि भारतीय नेते आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील संवादाच्या शक्यता शोधण्याचं काम हाती घेतलं। दुसरीकडे ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना विश्वभारतीच्या स्थापनेत मदत करत होते आणि त्यांच्यासोबत भारत आणि परदेशातही प्रवास करत होते। अशा या थोर गांधीवादी समाज सुधारकाला शतशहा नमन। स्वातंत्र्य सैनिक खगपती भोत्रा यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। 20 मार्च 1943 ला त्यांचं निधन झालं होतं। ओडिशामधल्या कोरापूट इथले रहिवासी असलेले खगपती यांनी ऑगस्ट 1942 मध्ये ओडिशातल्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। त्यांना ब्रिटिश पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नबरंगपूर तुरुंगात ठेवलं। कारागृहातील अस्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे खगपती यांची प्रकृती खालावली। 17 फेब्रुवारी 1943 ला त्यांना प्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु नंतर इतर राजकीय कैद्यांसह त्यांना कोरापूट जिल्हा कारागृहात हलवण्यात आलं। तुरुंगात असताना 20 मार्च 1943 ला खगपती भोत्रा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। अशा या महान हुतात्म्याला विनम्र अभिवादन। हुतात्मा सरफराज खान यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। दिल्लीचे रहिवासी असलेले खान यांनी 1857 पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता। दिल्लीतील ब्रिटिश सैन्याला रोखण्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। दिल्लीवर ताबा मिळवल्यानंतर ब्रिटिश सैन्यानं त्यांना अटक केली। ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि 20 मार्च 1858 त्यांना फासावर चढवण्यात आलं। देशाच्या या महान सुपुत्राला आम्ही अभिवादन करत आहोत। भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईत सहभागी झालेल्या मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातील रहिवासी हुतात्मा गंधर्व सिंह यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। त्यांनी सागर क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिकांशी हातमिळवणी केली आणि ब्रिटिश सैन्याशी लढा दिला। एका चकमकीदरम्यान त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि 20 मार्च 1858 त्यांना फासावर चढवण्यात आलं। अशा या महान देशभक्ताला शतशहा नमन।
गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.